नमस्कार. कोणतीही लढाई जिंकायची असेल किंवा कोणत्याही क्षेत्रात यश मिळवायचं असेल तर त्या त्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवणं, त्याचा अभ्यास करणं हे तर आवश्यक आहेच. पण कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्याकरता किंवा पुढे जाण्याकरता सगळ्यात महत्त्वाची आवश्यक गोष्ट तो म्हणजे तर्क. तुमचे तर्कशुद्ध विचार, तर्कशुद्ध दृष्टिकोन हे तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात पुढे जाण्याकरता मदत करतात आणि कायदेशीर क्षेत्र सुद्धा त्याला अपवाद नाही. म्हणून कोणत्याही प्रकरण जेव्हा पहिल्यांदा तुमच्याकडे येतं तेव्हा सगळ्यात पहिले त्याचा तर्कशुद्ध विचार झाला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग आता त्या तर्कशुद्ध विचाराची मांडणी कायदेशीर तरतुदींच्या आधारे कशी करायची हा त्याच्यानंतरचा भाग आहे. आणि कायद्याच्या आधी तर्कशुद्ध विचार करण्याचा फायदा किती आणि कसा होऊ शकतो हे काही उदाहरणांद्वारे किंबहुना माझ्या स्वतःच्या अनुभवांच्या आधारे मी हे तुम्हाला सांगू शकतो, ज्याचा तुम्हाला तुमच्या पक्षकारांना निश्चितपणे फायदा होईल. सगळ्यात पहिलं उदाहरण ज्याच्यावर आपण मागचा व्हिडिओ बनवला की ज्या गृहस्थाला कमी जास्त पत्रक मान्य आहे, त्याच्याबद्दल त्याची काही तक्रार नाही, त्याला काही नुकसान भरपाई नकोय, अशा गोष्टीला आव्हान देणं हे 100% बिनकामाचं आहे. म्हणजे कोणतीही गोष्ट जर तुम्हाला मान्य असेल तर ती उलटवण्याकरता किंवा ती रद्द होण्याकरता किंवा त्याच्या विरोधात कोणतीही कायदेशीर कार्यवाही कधीही करू नका, त्याची काहीही गरज अजिबात नाही. असाच मध्यंतरी एक गृहस्थ माझ्याकडे आला होता. त्यांनी कोणाकडनं तरी पैसे घेतले होते, ते परत केले नव्हते. मग त्या माणसाने याच्यावर दावा केला, तो दावा जिंकला आणि याने पैसे परत करावे असा आदेश केला. त्याला कोणीतरी सांगितलं होतं की या निकालावर आपण अपील दाखल करूया. तो माझ्याकडे आला तेव्हा मी त्याला दोन सोपे प्रश्न विचारले की एक तर आता तू त्याचे पैसे घेतले होतेस हे सिद्ध तर झालंच आहे, तरी सुद्धा मी विचारतो की तू पैसे घेतले होतेस का आणि तुला ते परत करायचे आहेत का. दोन्ही प्रश्नांना त्यांनी होकारार्थी उत्तर दिलं. मग म्हटलं, तुला जर त्याचे पैसे घेतल्याचं मान्य आहे, तू ते पैसे परत करायला सुद्धा तयार आहेस, मग अपील नक्की करायचंय कशा करता आणि तुला त्यातनं मिळणार आहे काय. म्हणजे जर तुमच्या विरोधातला निकाल तुम्हाला मान्य असेल, त्याची अंमलबजावणी करायला तुम्ही तयार असाल, तर उगीचच त्याला वर दाद मागायची आणि अपील करायचं याचा काय उपयोग आहे. झालाच तर याचा इतरांना उपयोग होईल, तुम्हाला त्याचा काहीही उपयोग अजिबात होणार नाही. अजून एक उदाहरण सांगतो. माझ्याकडे मध्यंतरी एक दावा आला होता आणि त्या दाव्यामध्ये वादीनी त्याचे वकील बदलून मी वकीलपत्र दिलं होतं आणि ती सगळी कागदपत्रं माझ्याकडे दाव्याच्या तारखेच्या आदल्या दिवशी आहेत. आता उद्या दावा, तर आज ते सगळं तर बघणं काही शक्य नाही, म्हणून मी थोडा लवकर कोर्टात पोचलो. साधारणतः आमचं काहीतरी 20-32 असा काहीतरी क्रमांकाला तो दावा होता आणि त्या दाव्याची ब्रीफ मी जेव्हा कोर्टाची बघितली तेव्हा मला कळलं की आज हा दावा डिसमिस करायला ठेवला आहे. बरं, डिसमिस करायला का ठेवला आहे, तर गेल्या 4-5 तारखांमध्ये वादीने जी पूर्तता करणं अपेक्षित होतं ती पूर्तता केलेलीच नाही. म्हणून मग प्रतिवादीने अर्ज केला की बाबा वादी काही दावा चालवत नाहीये, तर तुम्ही तो निकाली काढून टाका, डिसमिस करून टाका. आता आज मी त्या दाव्यात हजर होतोय ह्या सबबी खातर सुद्धा एवढ्या जुन्या दाव्याला ते त्याचं डिसमिसल रोखणं हे अशक्य नसलं तरी कठीण नक्कीच होतं. मग मी त्या बोर्डाकडे एक नजर टाकली तेव्हा मला कळलं की आज 2-3 प्रकरणांच्या क्रॉस या कोर्टासमोर होणार आहेत. मग मी काय ठरवलं की आपण त्या प्रकरणात स्वतःहून उभं राहून काहीही सांगायचं नाही. अनुक्रमाने जर आपलं प्रकरण बोर्डापर्यंत पोचलंच तर मग बघू काय करायचं. स्वतःहून खाजवून खरूच काढायचं नाही किंवा आय बैल मुझे मार असं अजिबात करायचं नाही. म्हणून त्या दिवशी मी त्या कोर्टामध्ये बसून राहिलो आणि तो सगळा दिवस संपला आणि सुरुवातीची 4-5 क्रॉस वगैरे असल्यामुळे कोर्ट माझ्या प्रकरणापर्यंत येऊच शकलं नाही. आणि पुढची तारीख जी मिळाली ती आम्हाला साधारणतः 3 किंवा 4 आठवड्यानंतरची मिळाली. आणि या 3-4 आठवड्यांमध्ये माझा त्या प्रकरणाचा सगळा अभ्यास झाला, काय पूर्तता करायची ते मला कळलं आणि ती सगळी तयारी करून पुढच्या तारखेला जाणं मला सहज शक्य झालं. आता ह्याच्यात मी कोणताही कायदेशीर विचार केलेला नाही, ह्याच्यात मी साधा तर्क चालवलेला आहे की आपल्या आधीची प्रकरणांची यादी बघता आपलं प्रकरण पोचायची शक्यता कमी आहे, तर तो एक जुगार मी खेळलो.
आणि हा केवळ तर्कावर आधारित जुगार होता, याच्यात कायदा किंवा कायदेशीर तरतुदींचा विचार करायची गरजच पडली नाही. अजून एक उदाहरण सांगतो. असाच एक माझ्याकडे केस होती, माझे पक्षकार होते आणि समोरच्या पक्षकारांचा म्हणजे आम्ही प्रतिवादी होतो, त्याच्यात वादीचा पुरावा झाला, त्याचा मी उलट तपास घेतला आणि उलट तपासामध्ये त्याच्या तोंडून मला जे काही काढून घ्यायचं होतं त्याच्यापैकी 60-70% माहिती मी त्याच्या हातून काढून घेतली, त्याच्या तोंडातून काढून घेतली. बरं, माझा जो पक्षकार होता तो काहीसा असा धांदरट होता, म्हणजे त्याचा जर मी पुरावा दिला आणि तो जर उलट तपासाला उभा राहिला तर समोरचा वकील यातला कुठेतरी कोंडीत पकडेल आणि आमच्या केसच्या विपरीत काहीतरी उद्गार याच्या तोंडून तू काढून घेईल, अशी मला खूप भीती वाटत होती आणि दाट शक्यता वाटत होती. मग याच्यावर मी मागच्या प्रकरणासारखा अजून एक जुगार केलो की मी पुरावा दिलाच नाही. कारण कसं असतं, जर एखाद्या प्रकरणामध्ये एखादा पक्षकार पुरावाच देत नसेल, पुरावा शपथपत्रच देत नसेल, तर त्याचा उलट तपास घ्यायचा प्रश्नच उद्भवत नाही. बरं, हा जुगार मी कुठल्या आधारावर खेळलो, तर वादीने जो पुरावा दिलेला आहे त्याचा जो मी उलट तपास घेतलेला आहे त्यात मला पाहिजे त्या गोष्टी बऱ्यापैकी मी रेकॉर्डवर आणलेल्या आहेत. बरं, या केसमध्ये मी होतो प्रतिवादी. आपल्या व्यवस्थेमध्ये जे काही सिद्ध करायचं असतं ते वादीला सिद्ध करायचं असतं, प्रतिवादीला काहीही सिद्ध करायचं नसतं. वादी सिद्ध करू शकला नाही की प्रतिवादी जिंकला. मग मी तो हा पण एक तर्कशुद्ध विचार केला की याचा जर मी पुरावा दिला आणि याला जर क्रॉसला उभं केलं तर समोरचा वकील याला फाडून खाईल आणि नको त्या गोष्टी याच्या तोंडून निघतील. म्हणून हा साधा सोपा तर्कशुद्ध विचार मी केला आणि त्याचा पुरावा मांडला नाही, उलट तपासाची संधी समोरच्याला मिळाली नाही आणि ते सोडून जे काही मटेरियल रेकॉर्डवर होतं त्याच्या आधारे त्याचीच बोंबाबोंब करून आम्ही वादीचा दावा डिसमिस करून घेतला. म्हणजे वादी तो दावा हरला. हेच जर मी माझ्या प्रतिवादीला उभा केला असता आणि त्याच्या क्रॉसमध्ये जर काही 2-4 वाईट गोष्टी आल्या असत्या तर ते माझ्या भयंकर अंगाशी आलं असतं. अजून एक उदाहरण सांगतो. अशाच एका दाव्यामध्ये आम्ही प्रतिवादी होतो आणि आमच्या विरोधात वादीने दावा दाखल केला होता पण आम्हाला समन्स काही मिळत नव्हते आणि त्याला म्हणजे पहिल्या तारखेला समन्सच्या पूर्वी जो स्टे मिळायला पाहिजे त्यामध्येही वादीला अपयश आलं होतं. म्हणजे एक नक्की होतं की जोवर मी न्यायालयात समन्स मिळून हजर होत नाही तोवर माझ्या विरोधात कुठलाही स्टे हा दिला जाऊ शकत नाही. मग आता कायद्याच्या कसोटीवर भांडत बसण्याच्या आधी मी तर्कशुद्ध असा विचार केला की जोवर समन्स येत नाही तोवर आपण तिथे जायचंच नाही. काही वेळेला लोकांना भांडायची खुमखुमी असते म्हणून स्वतःहून हजर होतात. आमच्या पक्षकाराचं सुद्धा म्हणणं होतं की आपण स्वतःहून हजर होऊया आणि सोक्षमोक्ष लावूया. कायदेशीर दृष्ट्या त्याच्यात काही चूक होतं का, तर नाही. गुणवत्तेचा विचार केला तर आम्ही आमच्या विरोधात स्टे मिळणं शक्य होतं का, तर थोडी शक्यता होती पण थोडी शक्यता नव्हती. म्हणजे साधारण 50-50% चान्स होता. पण मी म्हटलं, आता परत तर्कशुद्ध विचार, जर आपण हजर झाल्याशिवाय स्टे मिळत नाहीये आणि आपल्याला हजर होण्याची प्रक्रिया पूर्ण होत नाहीये तर स्वतःहून पायावर कुऱ्हाडी कशा करता मारायची. मग याच्यामध्ये म्हणजे आम्हाला समन्स मिळायची जी प्रक्रिया होती त्याच्यामध्ये साधारणतः 3-4 महिने गेले. आम्ही दर तारखेला त्या कोर्टात जायचो, वादी काय करतोय बघायचो आणि परत यायचो. 3-4 महिन्यांनी वादीनी पर्यायी मार्गाने समन्सच्या बजावणीचा अर्ज दिला. म्हणजे आमच्या पत्त्यावर समन्सची प्रत चिकटवणार, पब्लिक नोटीस करणार आणि आम्हाला समन्स मिळाले असं जाहीर करून दावा एक्सपायरी चालवणार. ह्या घडीला मला हजर होणं गरजेचं होतं. पण हा जो मला 3-4 महिन्याचा कालावधी मिळाला तोवर आमच्या विरोधात स्टे मिळाला नाही. बरं, एखादं प्रकरण जसं जुनं होत जातं तसं त्याच्यावर स्टे देण्याच्या विरोधात न्यायाधीशाची सुद्धा मानसिकता होत होते. शिवाय ते प्रकरण तयार करायला मला 3-4 महिन्याचा कालावधी मिळाला आणि या सगळ्याची एकत्रित परिणिती त्याचा स्टेचा अर्ज फेटाळण्यामध्ये झाली. याचाच अर्थ साध्या तर्कशुद्ध विचाराने मी स्टेचा जो अर्ज त्याचा आहे तो नामंजूर करून घेतला, एक प्रकारे आमचा विजय झाला. म्हणून कायदेशीर लढाई जरी असली तरी ती फक्त कायदेशीर तरतुदींचा मर्यादित किंवा संकुचित विचार करूनच लढावी असं काही बंधन नाहीये.
तुम्ही अंतिम विजयाच्या दृष्टीने त्याची तर्कशुद्ध मांडणी करून आणि प्रत्येक टप्प्यावर तर्कशुद्ध विचार करून तर्कशुद्ध निर्णय जर घेत गेलात तर तुमच्या यशाची शक्यता ही वाढत जाते. केवळ तर्काने यश मिळतं का? तर नाही. पण यश मिळण्यामधला सगळ्यात मोठा भागीदार जर कोण असेल तर तो म्हणजे तर्क आणि तर्कशुद्ध विचार आहे. याच्यात काहीही वादाचा मुद्दा नाही. आणि हे मी जे तुम्हाला सांगितलंय ते काय आयक्यू गोष्टी नाही आहेत, हे माझे स्वतःचे अनुभव आहेत. मी स्वतः हे अनुभव घेतलेले आहेत. तसं जेव्हा तुम्ही वादी असता आणि जेव्हा तुम्ही प्रतिवादी असता ह्या दोन्ही म्हणजे जमीन आसमानाचा फरक असतो. वादीला कोणत्याही प्रकारे दावा जिंकणं हे काहीसं कठीण असतं, कारण वादीला या सगळ्या गोष्टी सिद्ध करायच्या असतात. पण जर तुम्ही प्रतिवादी असाल तर तुम्हाला फक्त वादीचं कसं खोटं आहे एवढंच सिद्ध करायचं असतं किंवा त्याच्यात शंका निर्माण करायची असते. म्हणून जेव्हा तुम्ही एखादं प्रकरण स्वीकारता तेव्हा वादी म्हणून स्वीकारताय का प्रतिवादी म्हणून स्वीकारताय आणि मग त्याची तर्कशुद्ध मांडणी करून आपल्याला नक्की काय करायचं आहे, ते कसं करता येईल, आपल्याला जास्तीत जास्त फायदा कसा करून घेता येईल याचा विचार आणि याची मांडणी झाली पाहिजे आणि त्याच्याप्रमाणेच तुम्ही पुढे गेलं पाहिजे. तुम्ही वकील आहात याचा अर्थ तुम्ही कायद्याची झापड लावून तेवढंच बघून पुढे गेलं पाहिजे असं अजिबात नाही. दावा करताना, दाव्यामध्ये लोकांना सामील करताना, दाव्यामध्ये हजर होताना, स्वतःहून हजर होताना, जबाब देताना, पुरावा देताना, उलट तपास घेताना, थोडक्यात प्रत्येक प्रकरणाच्या प्रत्येक टप्प्यावर तर्कशुद्ध बुद्धी ही निश्चितपणे महत्त्वाचीच ठरते. जर तर्कशुद्ध बुद्धी, तर्कशुद्ध विचार आणि तर्कशुद्ध निर्णय तुम्ही घेत गेलात तर तुमचं आणि तुमच्या पक्षकारांचं भलं होण्याची जी शक्यता आहे ती कितीतरी पटीने अधिक वाढते. आता याच्यात काही लोक असा विचार करतील की नैतिकदृष्ट्या हे दरवेळी योग्य ठरेल का? तर नाही, काही वेळेला नैतिकदृष्ट्या ते अयोग्यच ठरेल. पण जेव्हा तुम्ही एखाद्याचा वकील म्हणून काम करत असता, त्याची बाजू मांडत असता, तेव्हा त्याच्या विजयाकरता आवश्यक त्या सगळ्या कायदेशीर गोष्टी करणं हे आपलं कर्तव्य आहे. आपण कोणताही गुन्हा करत नाही, दुसऱ्याचं नुकसान करत नाही, फक्त तर्कशुद्ध विचार करून त्या जर क्लृप्त्या तुम्ही वापरत असाल आणि त्याचा तुम्हाला आणि तुमच्या पक्षकाराला फायदा होत असेल तर याच्यात काहीही चुकीचं किंवा गैर नाही. आता नैतिकदृष्ट्या ते चुकीचं आहे का नाही याचा विचार मुळात न्यायालयात करायचीच गरज नाही. आपण तिथे आध्यात्मिक प्रगती करता गेलेलो नाही. आपण आपलं किंवा आपल्या पक्षकाराचं प्रकरण घेऊन ते जिंकण्याच्या उद्देशाने गेलेलो आहोत. ते जिंकण्याकरता सगळे शक्य आणि कायदेशीर प्रयत्न करणं याच्यात अजिबात काहीच गैर नाही हे पक्षकार आणि वकील या दोघांनी कायम ध्यानात ठेवावं. म्हणजे याच पद्धतीने तुम्हाला तुमची मार्गक्रमणा करता येऊ शकेल. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा. आपले काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये विचारा आणि माझ्याशी संपर्क करण्याकरता माझा व्हॉट्सअप क्रमांक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तिथे तुम्ही व्हॉट्सअप मेसेज अवश्य करू शकता. धन्यवाद.